नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज जो मी व्हिडिओ बनवणार आहे तो खूप खास व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिव समर्थकांनी रामगड दाखवणार आहे। ही रामगड सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सडादाडोली या गावाच्या शेजारीच कड्याच्या बाजूलाच आहे ही रामगड। जर तुम्हाला या शिवकालीन रामगडला भेट द्यायची असेल तर तुम्ही सातारा मार्गे येणार असेल तर उंबरज चाफळमध्ये रामदर्शन करून तुम्ही वरती रामगडला येऊ शकता। जर तुम्ही पाटण मार्गे येणार असाल तर पाटण मार्गे गुजरवाडी महाबळवाडी करून तुम्ही रामगडला येऊ शकता। जर तुम्ही तारळे मार्गे येणार असेल तर सडादाडोली महाबळवाडी इथून तुम्ही रामगडला जाऊ शकता। तर चला आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। इथून पुढे काही अंतरावरच याच कड्याला लागून रामगड आहे। तुम्हाला हे मोकळं असं पठार दिसेल, हे खूप मोठं असं पठार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पवनचक्क्या सुद्धा आहेत, खूप सारे पवनचक्के आहेत, तुम्ही बघू शकता। हा जो रोड गेला याच रोडने आपल्या रामगड या ठिकाणी जायचं आहे। तुम्ही बघू शकता किती मोठं पठार आहे। पावसाळ्यामध्ये ते खूप सुंदर वातावरण असं दिसतं। हे आहे सडादाडोली गाव आणि याच शेजारी आहे कड्याच्या बाजूला रामगड। आता आम्ही रामगड या परिसरात पोहोचलो आहोत। आता मी तुम्हाला रामगड दाखवतो, तर चला माझ्यासोबत। हे आहे रामगड प्रवेशद्वार समर्थनगर दाडोली, तुम्ही बघू शकता रामगड दर्शन। इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत, इथून आपल्याला खाली जायचं आहे। इथे पर्यटकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपण खाली जाणार आहोत। समोरच शिल्पचित्र उभारली गेली आहेत प्राण्यांचे, पक्ष्यांचे, तुम्ही बघू शकता। इथे शिल्पचित्र उभारली गेली आहेत, हे बघू शकता किती सुंदर आणि आकर्षण वाटतंय। पर्यटकांना आकर्षक वाटा म्हणून ही शिल्पचित्रे उभारण्यात आलेली आहेत। आता आपण इथून खाली जाणार आहोत। हे बघा, समोर तुम्ही बघू शकता दरडीचा काही भाग या ठिकाणी कोसळला गेलेला आहे। तुम्ही बघू शकता इथून किती मस्त वाटतं। इथून खाली सर्व शेती दिसत आहे आपणास। इथून आत मध्ये जाण्यासाठी गेट आहे, आता आपण आत जाणार आहोत। तुम्ही वरती बघू शकता वाघाचं शिल्पचित्र इथे उभारलं गेलं आहे। आता आपण आत जाणार आहोत। आत गेटच्या आतमध्ये गेलं समोरच आपल्याला श्री समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते। तुम्ही बघू शकता किती छान ही मूर्ती बसवली गेलेली आहे, तुम्ही बघू शकता। इथून आपण खाली पाहिलं तर आपल्याला संपूर्ण चापळ भागाचा परिसर दिसतो। याच रामगडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली होती, म्हणून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची प्रकृती बसवण्यात आली आहे। तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी ही प्रतिकृती आहे। आता आपण खाली जाणार आहोत। प्रवेशद्वारापासून खाली रामगडला उतरण्यासाठी टोटल 100 पायऱ्या उतराव्या लागतात आपल्याला, आणि पायऱ्या खूप छोट्या आहेत, जांभ्या दगडामध्ये बनवल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे इथून सावकाश चालावं लागतं। तुम्ही बघू शकता साईटून ही किती मस्त असा नजारा आहे व शिल्पचित्रे उभारली गेली आहेत खडकामध्ये अशी ही। समोर तुम्ही बघू शकता दोन्ही खडकांच्या मधून बाहेर जाण्यासाठी आपल्याला छोटीशी अशी वाट दिसत आहे। तुम्ही बघू शकता आता आपण खाली उतरलो आहोत रामगडच्या परिसरात। बघू शकता आपण आलोच आहोत खाली। हे बघा, इथेही सुद्धा शिल्पचित्रे उभारली आहेत, तुम्ही बघू शकता। हे बघा, इथेही पर्यटकांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत। रामगड कुडी तीर्थ ट्रस्ट सडादाडोली। पायऱ्या उतरून आता आपण खाली आलो आहोत।
आता मी तुम्हाला दाखवतो रामगड। आता ही आहे रामगड, किती मस्त आहे। प्राचीन काळामध्ये बनवली गेलेली आहे ही, जांभ्या खडकामध्ये। तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर सुद्धा। आता आपण आत गुहेमध्ये जाऊन बघूया। आपण आता या ध्यानगुंफेमध्ये जाऊया। या ध्यानगुंफेमध्ये समर्थ रामदास स्वामी ध्यानासाठी बसायचे। हे बघा, आतमध्ये आपण जात आहोत। आता आतमध्ये खूप अंधार आहे, त्यामुळे तुम्हाला क्लिअर असं काही दिसणार नाही, तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे पाखरं वगैरे खूप आहेत। हे बघा, जांभ्या खडकामध्ये। हे बघा वरती मुंग काय, इथे वरती काय झालं बोलतात रे, हां इथे छोटे छोटे वट वगैरे असे खूप आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता। चला तर आपण आता दुसरीकडे जाऊया। चला आपण आता बाहेर जाऊ का। चला आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया। आतमध्ये खूप असं थंड असं वातावरण आहे। छोटे छोटे माकडं कड्यावरून इकडे तिकडे उड्या घेत आहेत। ते बघा छोटे छोटे आहेत सगळे। हा बघा इकडे एक बघतो कसा आपल्याकडे घाबरला घाबरला। आता आपण आतमध्ये जाणार आहोत। तुम्ही पाहू शकता ही आहे प्राचीन काळातील रामगड। इथे काही ठिकाणी पाट्या लावल्या गेल्या आहेत। तुम्ही इथे उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे मध्ये जरी आलात तरी तुम्हाला इथे थंड असं वातावरण बघायला मिळेल। तुम्ही बघू शकता इथून खालचा परिसर संपूर्ण दिसत आहे। किती छान असं दृश्य आहे हे तुम्ही बघू शकता। ही आहे छोटीशी ध्यान गुंफा, त्याची पाटी सुद्धा लावली गेली आहे। श्री समर्थ पादुका। हे आहे श्री समर्थ शिवराय भेट। ही आहे समर्थ शिवराय आणि रामदास स्वामींची पहिली भेट या ठिकाणी झाली होती। हेच आहे ते ठिकाण, तुम्ही बघू शकता इथे सुंदर आणि देखणी अशी प्रतिकृती इथे बसवण्यात आली गेली आहे। पूर्ण जांभ्या खडकामध्ये ही रामगड आहे। आतमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे। श्री समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज वसंत गडकर यांची या ठिकाणी प्रतिकृती बसवण्यात आली गेली आहे। या ठिकाणी खूप लांबून लोक इथे येतात भेट देण्यासाठी, त्यापैकीच काही लोक इथे आले आहेत।
ही आहे छोटीशी ध्यान गुंफा। आता मी या ध्यान गुंफेमध्ये जाणार आहे, तुम्हाला आतून दाखवतो। खूप छोटी आहे, इथे आतमध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था केली गेली आहे। छोटीसे ध्यान गुंफा असल्यामुळे आज जायला थोडा त्रास होतोय। आतमध्ये श्रीराम, श्री लक्ष्मण, सीतामाई यांची मूर्ती सुद्धा बसवण्यात आली आहे, तुम्ही बघू शकता। किती सुंदर अशी ही घर आहे, गुंफा आहे। आता तुम्ही रामगड बघितलेच असेल। आता मी तुम्हाला कुबडे तीर्थ दाखवतो, तर चला जाऊया आपण कुबडे तीर्थाकडे। परत एवढ्या पायऱ्या चढून वरती जावं लागणार आहे आपल्याला, तिथून सरळ जाऊन परत खाली उतरावं लागणार आहे। तर चला आपण आता कुठे तीर्थाकडे जाऊया, तिथून काही पायाला खाली उतरल्यानंतर तीर्थला। आता आपण कुठे तीर्थाजवळ पोहोचलो आहोत, तुम्ही बघू शकता समोरच छोटीशी विहीर आहे, बाजूलाच एक छोटस मंदिर आहे, ते बाजूला वगैरे आहेत, खूप छान वाटतं। इथून गेट आहे आत जाण्यासाठी। या विहिरीमध्ये खाली तळाला पाणी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आसपास परिसर, इथले स्थानिक लोक पाणी भरण्यासाठी इथेच येतात, बघू शकता इथे भांडी वगैरे आहेत पाणी भरण्यासाठी। इथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या भेटीच्या वेळी समर्थ रामदासांनी इथे कुबडी मारली होती आणि पाणी उपलब्ध केलं होतं, म्हणून या ठिकाणाला कुबडे तिथं म्हणून ओळखले जात आहे। हे पाणी खूप थंड आहे, खूप थंड पाणी आहे, फ्रीजच्या पाण्यापेक्षाही खूप थंड आहे। बाबा पाहू शकता तुम्ही, डोंगर कपऱ्यातून आलेला छोटासा झरा आहे। धन्यवाद, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।